नमस्कार. उद्या 22 मार्च आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशवासियांना जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय. मी या निमित्तानं तमाम पुणेकरांना विनंती करतो की आपण देशाच्या या प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊया. कोरोनाचं इतकं मोठं संकट आज आपल्या देशावरती आहे आणि या संकटाला सामोरं जाण्यासाठी संयम आणि त्याच्यावरती मात करण्याचा संकल्प हा आपण करायचा आहे हा संदेश प्रधानमंत्र्यांनी या निमित्तानं आपल्याला दिलाय. म्हणून मी उद्या दिवसभर सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत तमाम पुणेकरांना विनंती करतो की आपण कोणीही घराच्या बाहेर पडू नका, पूर्णपणे हा कर्फ्यू यशस्वी करूया आणि या निमित्तानं असं आवाहन आपल्याला विनंती आपल्याला करतो. तसेच सायंकाळी 5 वाजता संपूर्ण देशभरामध्ये जे आपले कोरोनाबाधित रुग्ण आहेत, जे आपले बांधव आहेत, ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये आज ते ऍडमिट आहेत त्या ठिकाणची त्यांची सेवा हे डॉक्टर्स नर्सेस कर्मचारी करतायत, त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी सायंकाळी बरोबर 5 वाजता आपल्या घराच्या बाहेर आपल्या गॅलरीमध्ये गच्चीमध्ये येऊन त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया, त्यांना अभिवादन करूया असंही आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. मी स्वतः उद्या 5 वाजता आपल्या पुण्यामधलं जे नायडू हॉस्पिटल आहे जिथं हे कोरोनाबाधित रुग्ण आज उपचार घेत आहेत त्यांच्याकडे जाणार आहे, त्या कर्मचाऱ्यांना स्वतः भेटणार आहे आणि जागेवरती जाऊन जवळपास 150 कर्मचारी आज डॉक्टर्स नर्सेस तिथं काम करतायत यांचं ऋण व्यक्त करणं, त्यांना अभिवादन करण्यासाठी मी स्वतः उद्या 5 वाजता नायडू हॉस्पिटलला जाणार आहे. तेव्हा चला सगळे मिळून एकत्र येऊ आणि या कोरोनावरती मात करूया. धन्यवाद.